महापुरुषांचा अवमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, म्हणून हा बंद यशस्वी करा, असं आवाहन माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी केलंय. कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षण महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांबद्दल केलेल्या बेजबाबदार, बदनामीकारक आणि अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवार दिनांक 16 डिसेंबर रोजी सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. महापुरुषांचा अवमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, म्हणून हा बंद यशस्वी करा, असं आवाहन माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी केलं. या अनुषंगानं सोमवारी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात दत्तनगर इथं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सोलापूर बंद बाबत महत्वाची बैठक नरसय्या आडम मास्तर आणि जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एच शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रास्ताविक ॲडव्होकेट एम एच शेख यांनी केलं. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं. व्यासपीठावर माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एच शेख, माजी नगरसेविका कामिनी आडम, सिद्धप्पा कलशेट्टी, मोहम्मद युसुफ शेख मेजर, शेवंता देशमुख, ॲडव्होकेट अनिल वासम आदी उपस्थित होते. राज्याचे राज्यपाल त्यांचा अपमान करतात. अपमानच नाही आहे, त्यासंबंधी भयानक शब्द ते